नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा मित्रांनो मी एका पोस्टबद्दल हा व्हिडिओ टाकत आहे तर पहा त्या ज्या आहेत संगीता खेडेताई त्यांची मी पोस्ट पाहिली तर खरंच अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं एवढी छान पोस्ट होती आणि कुठेतरी मनाला हर्ट करून गेलं की त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या शिक्षणासाठी बाहेर राहतात हॉस्टेलला आणि मग सुट्टीमध्ये ते जेव्हा एक दीड महिना इथे आल्या होत्या आईकडं त्यांना एकतर माहिती आहे आपल्याला त्या सिंगल मदर आहेत आणि कोणत्या परिस्थितीमधून त्या आईला आईला म्हणजे किंवा आपल्या ले लेकराला त्या सांभाळ करत आहेत खूप असं कष्टानं आणि खूप चांगले संस्कार घडत आहेत आपल्याला त्यांच्या व्हिडिओमध्ये दिसत असतं की त्या काही शिवाय देतात पर म्हणजे काही असलेले शब्द बी वापरतात मान्य करते पण त्या पाठीमागं कारण काय त्यांचं चिडण्याचं कारण काय त्यांचं होण्याचं कारण काय या सगळ्या गोष्टींचा अभ्याससुद्धा आपण केला पाहिजे त्या काही व्यक्तींना शिवाय देतात काही व्यक्तींना घाण बोलतात का बोलतात हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे त्यांच्यावरती असा कुठला अत्याचार झाला त्यांना काय सहन करावं लागलं कुठल्या गोष्टींना त्यांना फेस करावं लागलं या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि मग नंतरच त्या गोष्टी आपण बोललं पाहिजे त्यांना लहान म्हणजे लहानपणापासून त्या गेली पंधरा वर्षे त्या एक एकट्या एकट्या लढत देत आहेत आणि एकट्या सिंगल मदर त्या आपल्या लेकरांचा ले सांभाळ करत आहेत परंतु काही लोक असे असतात ना त्यांना या गोष्टीची जाणीव नसते विनाकारण एखाद्या सिंगल मदर पाहून त्या ट्रोल करत असतात पहा त्यांनी एवढी छान पोस्ट लिहिली की खरंच त्यांच्या मुली हॉस्टेलला परत गेलेल्या आहेत आणि त्यांना खूप खूप हर्ट झालं घरात सुद्धा त्यांना राहावं वाटत नाही घरात जावंसं वाटत नाही सारखी आठवण येते बरोबर आहे एक आपल्या आईचे लेकरं असतात जसे आपलं चिमण्याचे पाखरं घर घरट सोडून म्हणजे उडायला लागतात त्यावेळेस त्या आईला काळजी नक्कीच असते की व्यवस्थित राहतात की नाही व्यवस्थित उडतात की नाही सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं अनुकूल सगळं वातावरण भेटतं का नाही खूप साऱ्या प्रश्नांचं तिच्या मनामध्ये काहूर माजलेलं असतं आणि असंही त्यांना वाटतं की आता थोड्या दिवसांनी ते माझ्याकडं परत राहायला येतील आणि परत राहायला कसं त्या तर मुली आहेत शेवटी म्हणतात ना लेख हे परक्याचं धन असतं आणि आता त्या परत आल्यानंतर थोड्या दिवसांनी परत लग्नानंतर त्या आपल्या सासरी जाणार मग त्या काय कायमच्या लोकाच्या होणार आणि सासरी गेलं की मुलींचं माहेर पण येणं कमी होतं कमी होतं म्हणजे त्या बंधनात अडकलेल्या असतात खूप साऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावरती पडलेल्या असतात अशावेळी त्यांना नाही म्हणजे माहेरीसारखं येत आहेत आणि खरंच त्या सिंगल मदरला तर मी म्हणजे सॅल्यूट करते म्हणजे कमाल आहे भाऊ त्यांची एवढं मुलींचा म्हणजे लहान वयामध्ये किंवा लहानपणापासून सिंगल राहून सगळ्या गोष्टी हँडल करणे खूप साऱ्या संकटाला तोंड देणं आणि खरंच एवढी छान पोस्ट होती ना की कि त्यांनी किती छान संस्कार सांगितलेत आपल्या मुलींना की तुम्ही हवेत कु तुम्ही उंच उडा तुम्ही खूप भरारी घ्या आयुष्यात खूप प्रगती करा पुढे पुढे जा मोठे व्हा परंतु मागे वळून पाहायला शिका आपण कुठल्या परिस्थितीतून आलोत हे पाहायला शिका या सगळ्या गोष्टींचं आपल्याला समजून जाते की त्यांचे संस्कार मुलींवर किती छान आहेत त्यांना माहिती आहे की तुम्ही उंच उडा परंतु तुम्ही जमिनीवर आपल्याला यावं लागणार आहे याचं भान ठेवा कारण की आपल्या जमिनीशी हे नातं असतं नाळ जोडलेलं असतो आकाशामध्ये काही घरटं नसतं राहायला किंवा आकाशामध्ये आपण राहू शकत नाहीत किती झालं तरी आपल्याला जमिनीवरतीच आपल्याला यावं लागतं ह्या गोष्टींचा विचार करा म्हणजे त्यांना असं म्हणायचं की ज्या गोष्टीतून आपण गेलेलो आहोत ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवा परिस्थितीशी मिळतंच होतं कि हा पाठीमागं वळून पहा याचा अर्थ आपण पाठीमागं कसे राहिलोत कसे वागलो किंवा कोणत्या परिस्थितीतून आलो कुणी आपल्याला साथ दिली कुणाशी आपला काय संबंध कुणाशी प्रेमाने वागायचं सगळ्या या गोष्टींचं भान ठेवा असं त्यांना सांगायचं म्हणजे कसं असतं ना काही लोकांचं असं असतं की खूप पैसा प्रॉपर्टी धन दौलत सगळं काही जर आलं ना तर ते एवढे हवेत उडतात की त्यांना कुठल्याही गोष्टीचं भान राहत नाही पाठीमागं काय घडले काय नाही सगळ्या गोष्टी त्यांना कुठेही जाणवत नाहीत म्हणून ती एक आई आपल्या लेकरांना संस्कार देत आहे की खरंच ताई संगीताताई खरंच यू आर so सो ग्रेट तुम्हाला म्हणजे बोलण्यासाठी या पलीकडे शब्दच नाही आहेत एक आई म्हणून तुम्ही तुमची भूमिका एवढी छान निभावत आहेत आई आणि बापाचं कार्य तुम्ही एवढं छान पद्धतीने करत आहेत आणि तरीसुद्धा जे लोक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने ट्रोल करत होते विशेषतः स्त्रिया त्या स्त्रियांना म्हणजे काय म्हणावं त्या तर स्त्रियांना स्त्रिया नावाला कलंकच आहेत त्यामुळे जाऊ द्या तो विषय जे झालं ते झालं तुम्ही खूप स्ट्रॉंग राहा तुमच्या मुलींना असं संस्कार द्या आणि खरंच तुमचे जे मुल मुली आहेत त्या भविष्यात खूप मोठे होणार खूप भरारी घेणार परमेश्वर त्यांना खूप सारी शक्ती दे आणि त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण होत अशी मी त्यांना म्हणजे प्रार्थना करते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद